स्वादिष्ट मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी आता नेरळमध्ये सुरू होत आहे विणा स्वीट्स अँड फरसाण मार्ट, माथेरान रोड रेल्वे स्टेशन जवळ नेरळ. नागरिकत्व कायद्याला विरोध करत देशभर आंदोलन होत आहेत. या आंदोलनात काँग्रेससह इतर अनेक पक्ष सहभागी आहेत. यातच आता काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केलाय. मनमोहन सिंग यांनी 2003 राज्यसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ तासाभरात व्हायरल झालाय. यामध्ये मनमोहन सिंग यांनी बांगलादेशात धार्मिकतेवरून हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शरणार्थींसाठी सरकारने सहानुभूतीची भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलंय. 2003 अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार होतं. त्यावेळी राज्यसभा सदस्य असलेले मनमोहन सिंग यांनी तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना भाषण केलं होतं. While I am on this subject, madam, I would like to point out that with regard to the treatment of refugees, after the partition of our countries, the minorities in countries like Bangladesh have faced persecution, and it is our moral obligation that if circumstances force people, these unfortunate people to seek refuge in our country, our approach to granting citizenship to these unfortunate persons should be most liberal. I sincerely hope that the Honorable Deputy Prime Minister will bear this in mind in charting out the future course of action with regard to the Citizenship Act. धार्मिक आधारावर शरणार्थींना नागरिकत्व दिल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. इतर पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हा व्हिडिओ भाजपने समोर आणलाय. आता मनमोहन सिंग यांच्या या व्हिडिओवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.